नमस्कार, मैं पूजा चौधरी और आप देख रहे हैं जब नजर डालते हैं आज की खास खबर पर। महाराष्ट्र में कोरोना के तेजी से बढ़ते मामलों को लेकर राज्य के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने बयान देते हुए कहा कि रेमडेसिविर 7 कंपनी बनाती है। केंद्र सरकार ने ये डिसाइड किया है कि कौन से राज्य को कितना दे। 26,000 देने का निर्णय लिया गया है। इस महीने इंजेक्शन की कमी होगी, आयात या निर्यात करने का कोटा मिलेगा तो उस पर ध्यान दिया जाएगा। उन्होंने कहा कि हर दिन 10,000 इंजेक्शन की कमी। साथ ही उन्होंने ये भी बताया कि दूसरे देशों की वैक्सीन महंगी है, यह कम दाम में कैसे मिलेगी इस पर भी चर्चा शुरू है। और आदर पूनावाला ने बताया कि 1 महीने की बुकिंग हो चुकी है तो अब हम 1 महीने यह दवा नहीं खरीद सकते। वहीं बात करें अगर लॉकडाउन की तो लॉकडाउन को लेकर नियम और भी ज्यादा कड़क कर दिए गए हैं, जैसे कि रास्ते पर वाहन कम होंगे, जिले के अंदर और बाहर बिना कारण घूमने वालों की संख्या कम होगी और जो नियम है आगे धीरे धीरे और कड़क किए जाए। वहीं टोपे का कहना है कि केंद्र सरकार को महाराष्ट्र की समस्या को खत्म करना चाहिए। राज्य सरकार सगळ्या पद्धतीने अक्षरशः नम्रतेने विनंती करायला तयार आहे, पाय पडायला तयार आहे, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे। कोणतीही गोष्ट महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे। प्रश्न एवढाच आहे की ऑक्सिजन उपलब्धता चा कोटा वाटप हा पुन्हा केंद्र शासनाकडे आहे आणि तो त्यांनी अधिकाधिक वाटावा आणि आपल्या हिश्याला अधिकाधिक द्यावा आणि सेफ जे काही तुमचा ट्रान्सपोर्ट आहे तो त्यांनी ग्रीन कॉरिडॉर करून, अक्षरशः ग्रीन कॉरिडॉर करून त्या त्या राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून द्यावा अशी नम्रतेची विनंती पुन्हा केंद्र सरकारला आहे आणि आम्ही त्या बाबतीतनं वेळोवेळी आम्ही निश्चित प्रकारे त्यांना कळवत आहोत। आज एकच आहे की आपल्याला ऑक्सिजनच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर अवलंबून राहावं लागेल किंवा ज्या ज्या ठिकाणाहून ऑक्सिजन निर्माण होतं, जसं मी काल सांगितलं की तुमचे थर्मल स्टेशन असतील, तुमचे स्टील प्लांट असतील, तुमचं RCF असेल, तिथून जे ऑक्सिजन निर्माण होतं तिथे बॉटलिंग प्लांट नाही आहे, पण तिथे आपल्याला त्याचा उपाय कसा करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत। नंबर 3, कुठल्याही परिस्थितीत आता जे इंडस्ट्रीज, ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा PSA टेक्नॉलॉजीचे प्लांट्स उपलब्ध आहेत, तर त्या प्लांट्सचा थेट आपण वापर करू शकतो का। किंवा मला असंही कळलं आलंय की ज्या काही प्लॅस्टिक इंडस्ट्रीज आहेत, ज्या पॅकिंगमध्ये प्लॅस्टिक मोठ्या पद्धतीने वापरतात, ते नायट्रोजनचा वापर जास्त करतात, त्यामुळे हवेमध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन असं प्रमाण असतं, तर त्यामध्ये ते ऑक्सिजन सेपरेट करतात आणि नायट्रोजनचा वापर करतात, त्यांच्याजवळ सुद्धा अनेकांजवळ प्लांट्स उपलब्ध आहेत। ते प्लांट्स आपल्याला रिक्विजिशन गव्हर्नमेंटच्या वतीनं करता येतील का आणि ते आपल्याला वापरता येतील का, ह्या सगळ्या इमर्जन्सी गोष्टी आपण त्या ठिकाणी करत आहोत। ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन जनरेटर हा सध्याचा आपल्या हातात असलेला उपाय आहे आणि बाकी केंद्र शासनाच्या हातात असलेले उपाय आहेत, ते केंद्र शासनाकडून मदतीचा आपण हात निश्चित प्रकारे मागत आहोत। मला विश्वास आहे की या सगळ्या संदर्भात अत्यंत सकारात्मक पॉझिटिव्ह निर्णय होतील। तो ये थे आज की हमारी खास खबर। इसी प्रकार की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए अच्छा।